गोलंदाजी मार्ग वर आपल्याला पाहायला मिळतंय किशोर सोलंकी, तर फलंदाजी मार्ग वर आपल्याला स्ट्राइक एंड वर पाहायला मिळतंय अंकित गावडे आणि स्ट्राइकिंग एंड वर अभय निकम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दोनही फलंदाज गोलंदाजी मार्ग वर अलग है फील्डर ही का। हेलो, अरे फील्ड आने का आए आए इकड़े आए। आणि गोलंदाजी मार्ग वर किशोर सोलंकी, पहिला चेंडू किशोर यांचा, दुसरा सामन्याला सुरुवात एचबीएल 2023। हाँ ठीक है, थाम थाम 62 है। या वेला पहिला चेंडू वेगवान होता, वेगात होता पहिला चेंडू, पहिला चेंडू जोरदार चेंडू होता आणि पहिला चेंडूची सांगता या ठिकाणी निर्धाव चेंडूने केली जाते। चांगला चेंडू या ठिकाणी हाताळण्यात आलाय किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून। फास्ट अँड राम चक्री गोलंदाजी यालाच म्हणतात। पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूला ड्राइव्ह केले या ठिकाणी। चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी फिल्डर कडून पाहायला मिळत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि नक्कीच ज्या पेसने चेंडू आला होता त्याच पेसने अंकित यांनी ड्राइव्ह तर केलं होतं, परंतु एक धाव मात्र या चेंडूवरती देखील मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिली धाव जोडली गेली एका धावेवर, बिंगडी बाद नक्कीच किशोर सोलंकी यांची धारदार गोलंदाजी। अभय निकम आता स्ट्राइक वर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे, पावरप्लेचा फायदा उचलू शकतात का अभय? यावेळेला जर पाहिलं तर चेंडू थोडासा बाहेर, अवांतर धावेचा इशारा येताना पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून। या ठिकाणी किशोर सोलंकी यांच्या षटकातला पहिला अवांतर चेंडू, दोन धावा धावफलकावर धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतो एका धावेने। यावेळेला अपील केली गेली आहे पंचांकडे, डाऊन द लेग साइड चेंडूचा मारा लेग बायच्या स्वरूपात, एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत। संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल तीन धावांवर, तीन धावा लेग बायच्या स्वरूपात या चेंडूवरती धाव जोडण्यात आली संघाच्या धावसंख्येत एक धाव। संघाची धावसंख्या तीन। यावेळेला देखील हलक्या हाताने खेळलं, एक धाव घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। आतापर्यंत गोलंदाजीने आपल्या बांधून ठेवलंय, पकडून ठेवलंय, जखडून ठेवलंय किशोर सोलंकी यांनी। चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळालंय किशोर यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू किशोर यांचा,
यावेला देखील जोरदार चेंडू, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करतोय, चांगली फिल्डिंग होताना नक्कीच आपल्या संघासाठी धावा या ठिकाणी वाचवल्या फिल्डरनं. तीन धावा दरम्यान धावून काढले, सात धावा धावपळ झाले, आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक किशोर सोलंकी यांचा. सात धावा आतापर्यंत एकही बाउंड्री न देता पॉवर प्लेचा षटक मात्र सुरेख हाताळलाय. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडू रंगीत फायदा उचलणार का किशोर यांच्या पेसचा, किशोर यांच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडू किशोर सोलंकी यांचा. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सामनाची धावसंख्या येऊन पोहोचते आठ धावा. बिंगडी बाल 720 50 पी आणि 60 आहे. 1080 आणि 60 पी आपलं 100 आहे ना शटर, शटर 100 ना. ठीक आहे, थांब थांब. हा काय थांब थांब. वन झिरो एट झिरो आय की पी. अरे 1080 आहे ना. नवीन पाहायला भेटत प्रणय चव्हाण वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी जर पाहिलं तर दुसरं षटक घेऊन आले प्रणय. कॅमेरा गेलो आणि शटर करू ना आता. थांब थांब. प्रणय चव्हाण या ठिकाणी गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अंकित, आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये, तो एक प्लस पॉइंट आतापर्यंत एम एस सुपर किंग्स या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांकडे, पंचांनी अपील या ठिकाणी नक्कीच फेटाळलाय, उचलून धरलं नाहीये ते अपील. जोरदार अपील केली गेली होती या ठिकाणी पंचांकडे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 9. पुढचा चेंडू प्रणय यांचा, दुसरा चेंडू षटकातला. आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाहीये एम एस सुपर किंग्स साठी. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूला हवेत उडवलाय, एलिव्हेशन नाहीये त्या फटक्याला, नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच फटका जाऊन पडेल. 2 धावा. दोन धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या अभय यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या दुहेरी धावसंख्येत प्रवेश करताना पाहायला मिळते. 11 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. 11 धावा या ठिकाणी झाले. प्रणय चव्हाण चांगली गोलंदाजी करतायत. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या 2 चेंडूंमध्ये. तिसरा चेंडू दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आज प्रणव डांबरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर प्रणय चव्हाण यांच्या माध्यमातून गोलंदाजी अगदी सुरेख. 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. अभयला माघारी परतवलं एम एस सुपर किंग्स वर. आता मात्र संघटनाचे सामने दुसऱ्या षटकात या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आता मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच अजूनही 3 षटक आहेत, परंतु विकेट समान ठेवले तर नक्कीच एका मोठ्या धावसंख्येकडे अधिकृत करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण ठेवू शकता. परंतु प्रणयची गोलंदाजी वा. यावेळेला नो बॉलचा इशारा, चेंडू गॅप मध्ये, एलिव्हेशन चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नो बॉल आहे आणि या नो बॉल वर
किती धावा घेतल्या गेल्या धावून, तीन धावा नो बॉल अधिक तीन धावा म्हणजे चार धावा या चेंडूवरती मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचेल 15 धावांवर. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. प्रणय चव्हाण संघाला तारलंय आणि संघाच्या मोमेंटमला पुन्हा एकदा खाली नेण्याचं देखील काम केलंय पुन्हा एकदा प्रणय यांनी. यावेळेला जोरदार प्रहार, चेंडू जाईल सीमा रेषा पार, सावकार अंकित गावडे यांची बॅट बोलते. आणि आता मात्र नक्कीच अगदी दोन चेंडूंचा खेळ आहे क्रिकेट, एका चेंडूवर विकेट तर दुसऱ्या चेंडूवर षटकार. हा आहे क्रिकेटने गेलेल्या खेळाडूंच्या मनावर प्रहार. आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा झाल्या चंदाच्या धावसंख्येत, 19 धावा एक गडी बाद. चेंडू जर पाहिलं तर झाले आहेत या षटकार चार चेंडू, अजूनही दोन चेंडू शिल्लक. यावेळेला देखील गॅप मध्ये धाडलंय चेंडूला, चांगलं क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी, थ्रू थोडासा लेस, दोन धावा. संघाची धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते आहे 21 धावांवर. 21 धावा एक गडी बाद. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजूनही शिल्लक. नक्कीच मोमेंटम कुठेतरी परत मिळवून दिलाय. प्रणय यांनीच विकेट काढून दिला होता आणि त्यांनीच मोमेंटम परत मिळवून दिलाय. शेवटच्या चेंडूवर एक धाव, दोन षटके या ठिकाणी संपलेत आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 22 धावा एक गडी बाद. 22 धावा एक गडी बाद. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले किशोर सोलंकी, लेफ्ट हँड गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळतील पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने. अंकित गावडे अजूनही मैदानाच्या आत आहेत आणि अंकित गावडे एक चौकार आतापर्यंत लगावलाय त्यांनी. सुरेख फटका, नयनरम्य फटका एक लगावलाय आतापर्यंत. आता पाहावं लागेल फील्ड मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे कर्णधार अमय यांच्या माध्यमातून. शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच दिशेने बरोबर चेंडू गेलाय. नक्कीच फील्ड मध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याच दिशेने चेंडू गेला. अवांतर धाव अधिक एक 22 ची धाव, अशा दोन धावा जोडले जातील संघाच्या धावसंख्येत आणि संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचेल 24 धावांवर. नक्कीच वाईट कुठेतरी टाळावे लागतील सिंधू रॉयल्स यांना आणि आता मात्र कुठेतरी मोमेंटम परत मिळालाय एम एस सुपर किंग्स. अंकित गावडे अँड कंपनी, ओंकार पावसकर यांचा संघ. यावेळेला अपील, अपील केली गेली आहे पंचांकडे परंतु निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू जी या ठिकाणी सांगत आहोत काय वेगवान चेंडू होता. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि याच वेगाचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आत उभे खूप दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय चेंडूला, एक डाव घेतली, दुसऱ्या डावेचा प्रयत्न या ठिकाणी, मिस कम्युनिकेशन. हा नाही, हा नाही, मध्ये थोडीशी गडबड होताना पाहायला मिळाली दोनही फलंदाजांमध्ये. अंकित गावडे आणि प्रणव डांबरे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. अभय चव्हाण यांचा त्रिफळा चित नक्कीच प्रणय चव्हाण यांनी घेतला होता परंतु त्यानंतर जर पाहिलं तर गाडी थोडीशी
खाली आली संजीव भाईच्या संघाची। यावेळेला देखील जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता, बाईकच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल, चांगल्या वेगाने तो चेंडू आला होता, यष्टी रक्षकाच्या पायाला लागून तो चेंडू फिल्डरच्या हातात अक्षय शितू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाजी पाहायला मिळते किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून, तीन चेंडू झालेत अजूनही, तीन चेंडू शिल्लक आहेत, आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत आपल्या 9 धावा 9 चेंडूंच्या स्पेलमध्ये। पुढचा चेंडू यावेळेला देखील चांगला कट केलाय त्या चेंडूला, अक्षय शितू त्या चेंडू वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक धाव मात्र घेतली जाईल या चेंडू वरती, एका धावेने धावफलक पुढे सरसावेल, धावफलक घेऊन पोहोचेल 27 धावा एक गडी बाद, 27 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय। पुन्हा एकदा अंकित गावडे स्पाइक वर, अंकित नक्कीच पेसचा फायदा उचलण्यासाठी मारत आहे त्यांच्याकडे। यावेळेला देखील डाऊन द लेग साइड चेंडू होता आणि त्या चेंडूला जाऊ दिलं, अवांतर धाव आणि अधिक एक बाईची धाव, अशा दोन धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत। संघाची धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचेल 29 धावांवर, नक्कीच या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या कुठेतरी टाळाव्या लागतील। स्वतः संघ मालक ओंकार पावसकर या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी मैदानात, संघ एम एस सुपर किंग्स यांना आपल्या संघाचं मनोबल वाढवत आहेत, प्रत्येक खेळाडूकडे बारकाईने नजर त्यांची पाहायला मिळते। यावेळेला देखील जोरदार चेंडू होता, वेगवान चेंडू होता, यावेळेला देखील डाऊन द लेग साइड, यावेळेला देखील वाईड, यावेळेला देखील तीच कहाणी, तेच पान आणि तीच कहाणी, टोच धडा गिरवला जातोय पुन्हा एकदा किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून। संघाची धावसंख्या आता 30 पार गेली आहे, 31 धावा आणि एक गडी बाद, षटक जर पाहिलं तर मात्र तिसरं सुरू आहे, धावसंख्या एक उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला आता पाहायला मिळते। अंकित गावडे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, फायदा उचलू शकतील का, दोन चेंडू अजूनही शिल्लक, किशोर सोलंकी यांच्या षटकातील दरम्यान पाचवा चेंडू किशोर यांच्या षटकातला। यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू गेलाय फक्त मॅडमच्या हातात, एक धाव घेतली गेली आहे, नक्कीच जर मागचे दोन वाईट नसते तर नक्कीच दोन चेंडू हे जोरदार वेगात मारा केले गेलेले चेंडू होते। सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय। दरम्यान शेवटचा चेंडू त्यांच्या स्पेल मधला, आतापर्यंत 16 धावा खर्च केले आहेत आपल्या 11 चेंडूंमध्ये, शेवटचा चेंडू किशोर सोलंकी यांच्या षटकातला आणि स्पेल मधला। यावेळेला जर आपण पाहिलं तर अपील केली गेली होती, पंचांनी अपील फेटाळली, निर्धाव चेंडूने आपल्या स्पेलची समाप्ती करतील आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 32 धावा एक गडी बाद। यापुढील होणारा सामना पणजी कॅपिटल्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स, दोनही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती असेल आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। पंत कॅपिटल्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स म्हणजेच अरुण घोडे विरुद्ध मनोज गावकर, चौथं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार अमेय चौकेकर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात। पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने पहिला चेंडू अमेय, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अवांतर धावेने सुरुवात करतायत आपल्या षटकाची अमेय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू वरती एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात, 33 धावा संघाच्या धावसंख्येत आता आपल्याला पाहायला मिळतात, 33 धावा। यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, केवळ फुल टॉस चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, रन संधी हुकली आहे, एक धाव घेतली गेली अंकित गावडे यांनी या चेंडूवरती, एका धावीने धावपदक पुढे सरसावेल, एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34 धावा एक गडी बाद।
34 धावा या ठिकाणी झालेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू अमे यांच्या षटकातला. सामना करतील प्रणव. यावेळेला देखील झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये जातोय. चेंडू जातोय सीमारेषेपार. प्रणव डांबरे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराने धावपळत जातोय पुढे आणि या धावपळत जाऊन पोहोचतोय. या चौकारानंतर 38 धावांवर 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता मात्र महागड षटक करतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च केले आहेत. 2 चेंडूंमध्ये अमेय यांनी रनअप मध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळतायत. परंतु काय फलंदाजी करतायत प्रणव डांबरे. सुरेख फटका, फुलटॉस होता त्याला ओळखलं. गॅप पाहिला. विघ्नेश हंसाटे यांच्या डोक्यावरून खेळलेला फटका चौकारासाठी. आणखीन एक फुलटॉस. 3 फुलटॉस लगातार अमेय यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र 2 धावा. संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचते 40 धावांवर. धाव बोलत आता पोहोचलाय 40 धावांवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात अमे यांनी त्याच्या 3 चेंडूंमध्ये. दरम्यान 4 चेंडू अमे यांच्या षटकातला. यावेळेला चेंडू हवेत गेला आणि क्षेत्ररक्षकापर्यंत गेला. वेदांत पाताडे यांच्या हातामध्ये एक सोप्पा झेल आणि संपुष्टात आलाय आता मात्र प्रवीण यांचा खेळ. प्रवीण मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची प्रणव. प्रणव या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 40 धावा. दोन गडी बाद 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 40 धावा. 2 गडी बाद यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आत मनोज काळगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतात मनोज. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत एम एस सुपर किंग्स यांच्याकडून. मनोज काळगे अमेय चौकेकर गोलंदाजी करताय. नक्कीच लालच दिली त्या ठिकाणी. मागे लेंथ केली. समोरच्या दिशेने फटका खेळण्यासाठी मजबूर केलं. आणि या लालसे खाली फलंदाजाने मात्र आपली विकेट फेकली. प्रणव डांबरे या ठिकाणी येतात. पुढचा चेंडू अमेय यांचा. नो बॉलचा इशारा. नो बॉल अमे यांच्या माध्यमातून. आणि फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. महागड षटक 9 धावा आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात अमे यांनी. 41 धावा आणि 2 गडी बाद समीकरण. यावेळेला फुल फ्री हिट वर नक्कीच त्रिफळाचित केलं होतं. परंतु फ्री हिट चेंडूवरती त्रिफळाची ग्राह्य धरली जात नाही आणि त्याचमुळे हा विकेट अमे यांच्या खात्यात जाणार नाहीये. चांगला चेंडू टाकला होता परंतु फ्री हिटचा चेंडू आणि त्यावर बाईकची एक धाव. म्हणजेच धावसंख्या येऊन पोहोचली 42 धावांवर. आता मात्र शेवटचा चेंडू. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत अमे यांनी. यावेळेला देखील चेंडू हवेत गेलाय. वेदांत पाताडे यांच्याकडून झेल सुटलाय. रनआउटची संधी आणि या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. चटक या ठिकाणी संपलंय आणि या शेवटच्या रनने चटक संपलंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 43 धावा. 2 गडी बाद अमे यांच्या षटकात तब्बल 10 धावा खर्च झाल्या. 10 धावांचं षटक हाताळलं आणि 1 गडी बाद करून दिला अमे यांनी. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. 2 गडी बाद आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालेत अक्षय शितूर. नक्कीच या हाजी कसम प्रीमियर लीग विघ्नहर्ता चषक असू द्या. स्कोरची भूमिका अगदी काटेकोरपणे बजावतात अक्षय शितूर. आणि आता मात्र आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगले गोलंदाज देखील आहेत अक्षय. पाहायला लागेल कशा प्रकारची गोलंदाजी. फील्ड त्यांच्या हिशोबाने परावर्तित करतायत. फील्ड मध्ये परिवर्तन. थोडस डीप मिड विकेटला मागे घेतलं जात आहे. पहिला चेंडू नो बॉल. आणि नो बॉल म्हणजे पुढच्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. पहिला चेंडू नो बॉल. सकाळची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 44 धावांवर. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता.
या फुल टॉस चेंडूला नक्कीच निर्धाव चेंडू मध्ये परावर्तित केलंय. अक्षय सिद्धूक यांनी कम बॅक केलंय या चेंडूवर. आणि या षटकानंतर नक्कीच टॉस केला जाईल. यावेळेला चेंडू हवे केलाय आणि क्षेत्ररक्षणापर्यंत गेलाय. अक्षय सिद्धूक यांनी विकेट फेकून दिली आहे. फलंदाजाला माघारी बसावं लागतंय. अंकित गावडे बाद, कर्णधार बाद, संघाची परिस्थिती संपुष्टात. अंकित या ठिकाणी बाजून आहे. अंकित यांचा किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून एक सोप्पा झेल घेण्यात आला. एक रेग्युलेशन कॅच. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा 3 गडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षय सिद्धू कम बॅक करून देत आहेत. नो बॉल ची मात्र एक धाव. नंतरचे दोन चेंडू निर्धाव. दोन चेंडू झाले. एकच धाव खर्च केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत ओंकार हिरलेकर. नक्कीच मोठे फटके खेळण्याची धमक, क्षमता, जिद्द, चिकाटी सर्वच ठेवतात ओंकार हिरलेकर. नवीन बॅटर मैदानाच्या आत अमित जोगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. यापुढील होणारा सामना पंत कॅपिटल्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. अलंकार सातर्डेकर, सचिन परब दोनही कर्णधार. सचिन परब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन अलंकार यांना. अलंकार आपण कुठे असाल ना माहिती आपण दादा. अलंकार सातर्डेकर यावेळेला चेंडूला ढाळलाय लॉंग बॉलच्या दिशेने. यावेळेला रनआउट घेतलाय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद केलं जात आहे. तिसरी धाव घेताना या ठिकाणी रनआउट होऊन अमित जोगल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 46 धावा. संघाची धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते 48 धावा 5 गडी बाद. अक्षय सिद्धूक यांचा शेवटचा चेंडू शिल्लक. दोनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेवटचा चेंडू. नो बॉल, नो बॉल. आणखी एक मोठं संकट. 48 धावा आता मात्र 49 धावा धावफलकावर लगावले गेले. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. फ्री हिट आणि स्ट्राईक वर आहेत या ठिकाणी मनोज काडगे. मनोज काडगे या ठिकाणी स्ट्राईक वर आहेत. मनोज काडगे शेवटचा चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये काढलाय. त्या चेंडूला वेदांत माताडे यांचं सुरक्षित रक्षण. कीपर कडे थ्रो आणि दोन धावा घेण्यात यशस्वी. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेतल्यात आणि लक्ष असणार आहे संजू रॉयलच्या संघाकडे. 52 धावांचं शेवटचं समीकरण पाहायला मिळालं. 51 धावा 5 गडी बाद. यापुढील होणारा सामना पद कॅपिटल्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. अलंकार सातर्डेकर विरुद्ध सचिन परब. मनोज गावकर विरुद्ध अरुण कोळे. Thank you.
पहिला चेंडू आणि एक धाव घेतली ऑफ द मार्क करताना पाहायला मिळतात किशोर सोलंकी
पहिल्या चेंडूवर धावांचा कलेक्शन पाहायला मिळतोय, 53 धावांचा लक्ष्य, 52 धावांचा लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली धाव धावर कवर लगावली गेली संजू रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. रुईदान पाताळे आता स्ट्राइक वर या पाऊल चेंडू फेकतात. पहिला चेंडू मनोज काडगे यांच्या गोलंदाजीवर ती तुटून पडले. वेदांत पाताळे सुरेख फटका, पहिलाच फटका, कॉन्फिडन्स देणारा, आत्मविश्वास बळावणारा फटका. आता मात्र एक चेंज केलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले ग्राउंड विकेट वरून मनोज काढके. पुढचा चेंडू या वेळेला देखील विकेट, हा देखील चेंडू सीमारेषे पार, बॅक टू बॅक झटकार, चेंडू जाईल सीमारेषे पार. मनोज काढके याच्या गोलंदाजीवर प्रहार, बॅक टू बॅक झटकार. फटके खेळले जात आहेत. रुईदान पाताळे यांच्या माध्यमातून पहिला फटका स्क्वेअर लेगच्या वरून, दुसरा फटका लॉन्ग ऑफच्या वरून. आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं जात आहे. पावर प्ले फटका कंटिन्यू, चेंडू हवेत उडवत आहेत कारण स्पीड रेस्ट्रिक्शन आहे. या वेळेला जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करणार होती, तो एक धाव कंप्लीट केली गेली. अशी संघाची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या चार चेंडू धावा झाले आहेत 14. मनोज काळगे यांचं महाग षटक. आता स्ट्राईक वर किशोर सोलंकी. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू डोळ्याचा बाहेर होता. अव्वाचा दावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकवले, धावफलक 15 धावांवर. यावेळेला देखील बॅट मध्ये खेळला फटका, शॉर्ट थर्ड मॅच. 11 पॉईंट आणि शॉर्ट पॉईंट इतकं चेंडूला जीत करताना दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 17 धावांवर. तीन कडी बाद 17. शेवटचा चेंडू मनोज यांच्या षटकाचा आणि या चेंडूला हलक्या हाताने खेळलं, डोकं वापरलं. एक धाव घेते चेंडूवरती एका धावेने पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 18 धावा. म्हणजे अतिशय महाग षटक, पहिलं षटक 18 धावा खर्च नाही षटक, दोन षटकांचे षटक वेगळे. किशोर सोलंकी स्ट्राईक वर, पहिला षटक अगदी महाग षटक. आता मात्र गरज आहे ती म्हणजे 24 चेंडू आणि 34 धावांची. यावेळेला पहिला चेंडू थोडासा वरती होता. चेंडू चेंडू घेऊनचा प्रयत्न घेत देखील चुकला त्या ठिकाणी. किती धावा घेतल्या जात आहे, ही धावा कंप्लीट केल्या, चौथ्या धावी चा प्रयत्न नाही होणार आहे. नो बॉल आणि ती धावामध्ये या चेंडू असणार आहे 4 धावा आणि पुढचा चेंडू असणार आहे 3. Thank you.
हाफ सेंचुरी पूर्ण होते संघाची या ठिकाणी आणि नक्कीच दोन धावांची गरज आहे. सागर माथेरे गुणेगा स्ट्राइक वर अभय निकम चौथा चेंडू यावेळेला पुढे उठलेला फटका एक धाव घेतलीये. वेदांत पाताळे नक्कीच फिनिश करण्यासाठी दाबले. वेदांत यांचा वर्तमान शो पाहायला मिळालाय. 13 चेंडू आणि 25 धावांवर खेळत आहेत वेदांत पाताळे. षटकाराची मागणी केली आहे त्यांच्या विघ्नहर्ता बॉईजचे कर्णधार श्रीनाथ गुरव यांनी. यावेळेला विकेट चपतार आणि वेदांत यांना बाहेर जावं लागणार आहे. विनिंग रन साठी परफेक्ट जोरदार टाळ्याची कौतुक करावं लागेल कारण 13 चेंडू आणि 25 धावांची वैयक्तिक खेळी खेळून माघारी परत आहेत वेदांत पाताळे. आता मात्र एका धावेची गरज. फोर्थ लेवल या ठिकाणी 51 धावा. आता मात्र एका धावेची गरज आहे शेवटची धाव. चला विलंब नाही करायचा आहे आपल्याकडे वेळेचा अवधी आहे. सागर माथेरे लवकरात लवकर यायचंय.